सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे. यावेळी शांतता समितीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस प्रशासन विंचूर व विंचूर पंचक्रोशीतील गणेश मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार तसेच ग्रामस्थ हजर होते. यावेळी बोलताना काय म्हणालेत पोलीस निरीक्षक वाघ व ग्रामविकास अधिकारी जी टी खैरनार, पाहुयात बातमी विस्ताराने. टीव्ही बघतो, त्याच्यानंतर आपण पेपरला बातम्या बघतो. जी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, शासनाकडनं आपल्याला अशा म्हणजे सूचना दिलेल्या आहेत की तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता आहे असं वारंवार आपल्याला सूचित करण्यात येत आहे. या अनुषंगाने हा जो सार्वजनिक कार्यक्रम आहे आपल्याला गणेशोत्सवाचा, आपल्या गावामध्ये कार्यक्रम साजरा करताना या कोविड पासून आपल्या गावाचं म्हणजे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने जे निर्बंध लागू केलेले या संदर्भात सन्माननीय वाघसाहेब आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे. परंतु आपल्या विंसूमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 17 मंडळ आहेत, 16 ते 17 पद्धतीने करताना पूर्ण गाव ते विसर्जन एखादा सोहळा विसर्जन जे असताना तुम्ही जे सांगितलं ना की समाज एकत्र करायचा वेगवेगळा, तर तो समाज कसा पूर्ण एकत्र येईल आणि गावाची विसर्जन मार्ग विसर्जनची मिरवणूक कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने बघेल याच्यासाठी सर्वांनी भविष्यात जेव्हा कोरोना जाईल तेव्हा प्रयत्न करा. कोरोनाचे नियम कंपल्सरी सर्वांना पाळावेच लागतील शासनाने जे ठरवून दिलेले. मी परत सांगतो, तुमच्या गावातलेही तुम्ही उदाहरण बघितलं तर चांगले चांगले लोक कोरोनामध्ये वारलेले आहेत आणि गेलेले आहेत. आणि लासलगावचं तर सर्वात कमी 19 वर्षाची मुलगी सुद्धा वारलेली आहे, म्हणजे ज्याला वाटतं मी धडधाकट आहे तोही गेलेला आहे. एक गुजरातचा बिल्डर होता, बॉडी बिल्डर होता, तोही फोटो फिरत होता. तुम्ही फायदा असेल नसेल मला माहित नाही, तर तोही कोरोनाने वारला. एक वकील आहे मुंबईचा, तोही बिल्डर होता, त्याला महाराष्ट्र श्री 2 नंबर किताब भेटलेला होता, तोही 2 दिवसात वारला कोरोनामुळे. त्याच्यामुळे आपण कुठेच लागत नाही त्यांच्या पुढे. तर सर्व कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी वागा आणि गणपती स्थापनेसाठी तुम्हाला सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. पोलीस प्रशासनाच्या वतीने तुम्हाला या दिवसामध्ये कधीही काही अडचण वाटली पोलीस स्टेशनला या. शिंदे आजगे आहेत, कोठाळे साहेब आहेत, इथे त्यांना भेटा. नक्कीच तुमची अडचण आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू, पण ती कायद्यात असेल तर नक्कीच प्रयत्न करू. ज्यांनी परवानगी घेतल्या नसेल त्यांनी ऑनलाईन परवानगी घेऊन घ्या. परत सांगतो, एखाद्याने बसवायचं जरी नसेल कोणाला तरी आम्हाला येऊन लेखी एक पत्र देऊन टाका. आमच्याकडे एक फाईल पडलेली असते तुमची जुनी, त्याच्यात ते पत्र लावल्या जातं, तुमचं ते कंटिन्यू म्हणून पकडलं जातं. तुम्ही एखाद्या वर्षी गॅप घेतला तर सर्वच प्रकारच्या अडचणी असतात, मला माहित नाही इथे, पण 100% त्या अडचणी परत नवीन प्रोसिजर करावी लागते. एखाद्या वर्षी गॅप पडला तर सार्वजनिक मंडळांसाठी कोणाला काही सांगायचं की सूचनांमध्ये साहेब ही सूचना आम्हाला पटली नाही, याच्यात असा असा बदल करा, असं काही आहे का कोणाला सांगायचं? तुमचं ट्रॅक्टर ट्रॉली कुठेही विसर्जनला जाईल तर मी परत सांगतो, PUC इन्शुरन्स, ड्रायव्हरचं लायसन असेल अशाच लोकांना घेऊन जा. तुम्ही पेपर वाचला असेल, नाहीतर आता पेपर वाचायला वेळ नसेल, गुगलवर जा, क्रोमवर जा, गणपती पिरियड मध्ये विसर्जन मध्ये घडणाऱ्या घटना ऍक्सिडेंट बघाल तर महाराष्ट्रात 100% 15-20 तरी दिसतील प्रत्येक वर्षी तुम्हाला. बातमी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज.